नावा संत तुची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी। मनामध्ये दया निर्माण होणं याला संत म्हणतात। ऐका बाळूमामांच्या जीवनातली दया बघा। अरे बाळूमामांच्या मेंढ्यावरती कोणी येऊ द्या, बाळूमामांच्या बग्यामध्ये कोणी येऊ द्या। बाळूमामा जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत बाळूमामांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक माणसाला बाळूमामानं काहीतरी देण्याचा प्रयत्न केला। एक दिवशीचा प्रसंग आहे। एक धनगर गरीब होता, खायला काही नव्हतं, कर्ज झालं होतं। बाळूमामाच्या रस्त्याने जात होते, तेवढ्यात त्याला बाळूमामा दिसले। बाळूमामांच्या पायावरती पडला, बाळूमामांना विनवणी केली, बाळूमामा अहो मला जर वाचवायचं असेल तर या संकटातून तुम्हीच वाचू शकता, मला वाचवा, मला जगवा, काहीतरी करा। माझ्यावरती 1000 रुपयाचं कर्ज आहे, मला फक्त 1000 रुपये द्या। बाळूमामा म्हणले अरे पैसे काय झाडावरती येतात का, कमो। पण तो जेव्हा गयावया करायला लागला तेव्हा बाळूमामाला धरती मातेला आदेश दिला, अरे या मातीला तू काळी माता समजतो ना, या मातेला आई समजतो ना। मग ती आई कोणाला लेकराला उपाशी राहू देत नाही, काय म्हणणं आहे तुमचं? आई लेकराला उपाशी ठेवते का? अहो स्वतः उपाशी पोटी राहील, पण आधी लेकराची भूक भागवे। त्या व्यक्तीला आई म्हणतात, त्या व्यक्तीला आई म्हणतात। ऐका सांगितलं अरे हे आई तुला उपाशी ठेवणार नाही, माग या आईला काहीतरी। बाळूमामाने स्वतःची काठी मातीमध्ये रोवली आणि मातेला सांगितलं धरणी माता या लेकराची भूक भागव। त्या मातीतून अलगट सोन्याचा हंडा वरती आला आणि सोन्याचा हंडा वरती आल्यानंतर बाळूमामाने सांगितलं हा घे, हा तुझ्याच रानातला हंडा आहे। आल्यानंतर बघा इमानदारी माणसाकडे किती असावी। त्या व्यक्तीला फक्त 1000 रुपये पाहिजे होते, त्याला संपूर्ण हंडा पाहिला, हंडा उघडला आणि उघडल्यानंतर त्यातले फक्त 1000 रुपयाचे जेवढे दागिने बसतील तेवढेच दागिने घेतले आणि बाकीचे बाळूमामाला सांगितलं हे तुमचं तुम्हाला। आता बाळूमामाने तर स्वतः पैसे ठेवावं ना, बाळूमामाने तसं नाही केलं। बाळूमामाने पुन्हा तो हंडा बांधला, धरणी मातेवरती ठेवला, मातीमध्ये आपली काठी रोवली आणि पुन्हा हंडा मातीत घातला। अरे याला म्हणतात संत, याला म्हणतात कोणीही। बघा आज तुम्ही बाळूमामांकडे काहीतरी आशा घेऊन आलाय, बाळूमामा तुम्हाला कधीच निराश करणार नाही। बाळूमामांना मागून बघा, बाळूमामा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो। ऐका तुम्ही सर्वजण मेंढपाळ आहेत, तुम्ही सेवक आहेत, बाळूमामांची सेवा करताय। बाळूमामाने जाता जाता एक शब्द सांगितला, अरे लेकरा हो तुम्ही फक्त माझी सेवा करत राहा, तुम्ही जर माझी सेवा केली तुम्हाला वाटेल माझा पगार कोण देणार, मला पैसे कोण देणार, माझं घरदार कसं सांभाळणार, कसं सांभाळेल माझं घरदार, कसं चालेल माझा प्रपंच, प्रपंचाची चिंता करू नका। हा बाळू धनगर आहे ना, हा बाळू धनगर नियमितप्रमाणे तुम्हाला तुमच्या कर्माचं, तुमच्या कामाचा मोबदला देत राहील, कामाचा। बाळू पगाराची चिंता करू नको, तू फक्त माझी सेवा कर, पगार तुझा मी कोणत्या ना कोणत्या रूपानं दिल्याशिवाय राहणार नाही। आज बघा तुम्ही प्रत्येक जण काहीतरी आशेनं बाळूमामांची सेवा करताय। मला वाटतं आजपर्यंत बाळूमामाने तुम्हाला नाराज केलं नसेल, आणि राहिलीच असेल तुमची काही अडचण तर भव्य कीर्तनातून ऐकून जा, बाळूमामाच्या दरबारातून ऐकून जा। बाळूमामा तुम्हाला रिकाम्या हाताने कधी पाठवणार नाही, कधी पाठवणार। बघा देव देतो, पण आमचा देवावरती विश्वास पाहिजे, आमची देवावरती श्रद्धा पाहिजे। आमची देवावरती किती श्रद्धा याच्यावरती देवाने काय द्यायचं हे खऱ्या अर्थाने गरजेचं आहे। आमची श्रद्धा जर देवावरती असेल तर देव नक्की देईल, पण आमची श्रद्धाच नसेल तर देव देणार नाही। हा बघा मी सांगत होतो, तुम्ही म्हणाल महाराज तुमचा देव तर दगडाच आहे, हो तो बोलतो का चालतो का, पण ऐकून जा। एक दगड एकदा मंदिरात जातो गणेश दादा, एक दगड एकदा मंदिरात जातो देव होऊन जातो। अरे आम्ही माणसं रोज सकाळ संध्याकाळ मंदिरात जातो, पण अजून आम्हाला माणूस सुद्धा होता येत नाही, अजून आम्हाला माणूस। वा माणूस काय म्हणता तो माणसाला, कोण असतो माणूस? ऐका आमच्याकडे 4-5 वर्षापूर्वी घटना घडली कोपर्डीची, तुम्ही पाहिली असेल, तुम्ही युट्यूबला सर्च केली असेल, तुम्ही बघितली असेल। एका लहानच्या चिमुलीवर 4-5 जणांनी अतिप्रसंग केला। अरे आम्ही माणसं का हैवान आहे, आम्हाला कळा ना आम्ही माणसामध्ये वागतोय का, अरे आम्ही माणसासारखं जीवन जगतोय का, हा कधीतरी विचार करा। आम्ही माणसे का, आणि एक काम करा फक्त एक, या दरबारातून एक गोष्ट सांगून जातो जाहीरपणे ऐकून जा, आयुष्यात काही करू नका, फक्त एक काम करा, माणूस म्हणून जन्माला आलाय ना, माणूस म्हणून फक्त मरण्याचा प्रयत्न करा, बस झाला तुमचा परमार्थ, झाला तुमचा। अरे आपण आयुष्य मिळालंय देवाला आवडतंय काय, आवड देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, त्या भगवंताच्या नामाचा कधीतरी आम्ही उच्चार केला पाहिजे। महिला मंडळ तुम्ही स्वयंपाक करता ना, मग सकाळी 1 तास आणि सायंकाळी 1 तास स्वयंपाकाला लागतो मला वाटतं, बरोबर का? कितीही लहान घर असू द्या किंवा मोठं असू द्या, कमीत कमी
कमीत कमी एक तास, मग एक तासात तुमच्या हाताला काम आहे, मुखाला काय काम आहे? तुळजापूर पंढरपूर, तुळजापूर पंढरपूर, परत तीच कणकी, बरोबर का नाही? फक्त एक काम कर नका, व्यसन करू, वाईट नाही व्यसन, व्यसन करू नका. ऐका, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका पाय. रात्री अपरात्र एखादी स्त्री दिसली आणि तिला जर म्हणता आलं ना तुम्हाला माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे आणि सद्गुरु बाळूबा. बघा, करा असा प्रयत्न, असं जगण्याचा प्रयत्न करा ज्यास परमार्थ काही वेगळा नाही. म्हणून फक्त सांगण्याचा मुद्दा एवढा आहे, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. काल परवा सिंधुताई सपकाळांचं एक 4-5 महिन्यापूर्वी निधन झालं. सिंधुताई सपकाळ सांगत होत्या, लेकरा हो ऐका, या महाराष्ट्रात जर मोठे व्हायचं असेल, या महाराष्ट्राला तुम्हाला मोठे म्हणावं असं वाटत असेल, तर हा महाराष्ट्र मोठेपणी जिवंतपणी तुम्हाला मोठे म्हणत नाही. आधी तुम्हाला मरावं लागतं आणि मेल्यानंतर हा महाराष्ट्र मोठा म्हणतो, मेल्यानंतर महाराष्ट्र मोठा म्हणतो. आणि ऐकून जा, ज्यावेळेस सिंधुताई सपकाळ निघून गेल्या त्यावेळेस बघा, लहान लहान मुलांचे अँड्रॉइड मोबाईलच्या टेटस पासून वयस्कर बाबांच्या टेटसला फक्त सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली होती. काय केलं होतं? स्मशान वाट्यात जीवन जगत होती, स्मशानभूमीत राहत होती, 20व्या वर्ष पीठ घेत होती, हातात पाणी घ्यायची, पीठ थापायची, भाकर थापायची आणि त्याच प्रेताचा एखादा जळता निकारा घ्यायची आणि त्याच्यावरती भाकर भासायची. एक दिवस मनात आला, अरे हे काय जगणे का, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती गेली, आपली लहानशी ममता मुलगी नावाची कडेवरती होती, पाहिलं ट्रकला आडवी जाणार, ट्रकला आडवी जाणार, तेवढ्यात समोर एक उघडा माणूस दिसला. अरे हा भीक मागतोय, याला खायला काय नाही, मी तर स्मशानभूमीत जीवन जगते, कसं होईना माझी पोटाची खळगी मी भरवते, पण या माणसानं काय करायचं? आशांचा आधार व्हायचं. आणि आशांचा आधार होत असताना लक्षात आलं, दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीकडे गेली आणि त्या ट्रस्टला आपली ममता नावाची मुलगी आंदण दिली. आणि जाता जाता मांजरे येथे ममता सदन नावाचं अनाथ आश्रम स्थापन केलं आणि जाता जाता 26 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. आई याला म्हणतात जीवन, याला म्हणतात कीर्ती रूपानं शिल्लक राहणं, याला म्हणतात माणूस, याला म्हणतात संत. पण बघा आम्ही काय करतो. या जगात दोनच व्यक्तींना अनाथांची माय म्हटलं गेलं, एक सिंधुताई सपकाळ आणि एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. एका जनार्थनी पाय वंदित असे. काव काय केलं होतं ज्ञानोबरायांना? अहो लहानपणी ज्ञानोबराय अनाथ झाले होते, पण कुठून लहानपणी एवढं सहानपणी तर काय माहित? ऐका, जी माणसं लहानपणी अनाथ होतात ना, जी माणसं लहानपणी अनाथ होतात ती माणसं मोठेपणी जगाला सनाथ बनवत असतात. माझे ज्ञानोबराय लहानपणी अनाथ झाले, पण जाताना मात्र जगाला सनाथ बनवून गेले, सनाथ बनवून गेले. ऐकून जा खऱ्या अर्थानं काय केलं होतं. विसोबा काकांनी ज्ञानोबरायांची जोळी घेतली, ती फाडली, त्यातलं पीठ खाली टाकलं आणि पुन्हा उचलता येऊ नये म्हणून त्यात माती कालवली. ज्ञानोबराय रागवले नाहीत, कोपले नाहीत, उलट पसाय दान देवाकडे मागितले. देवा, अरे लोक असतील मूर्ख, लोकांना कळालं नसेल, अरे मी देवाचा अवतार आहे, जाऊ दे लोकांना सोडून दे. आणि बाळूमामा सुद्धा लोकांना कळाले नाही, लहानपणी बाळूमामाला सुद्धा लोकांनी हिनवलं. अहो देवरुषा पुढे बाळूमामाला उभा केला आणि सांगितलं, बाळूमामाला भूत बाधा झाली, बाळूमामाच्या अंगातलं भूत काढा. बाळूमामाला बांधून देवरुषा पुढे ठेवलं आणि देवरुषा पुढे जेव्हा बांधून ठेवलं, देवरुषेने चाप घेतला आणि चापाने बाळूमामाला हाणायला सुरुवात केली. चापाने बाळूमामाला हाणायला लागले की बाळूमामाला हाणलं की वळते देवरुषाच्या अंगा उमटायचं. बाळूमामाला हाणलं की वळते देवरुषाच्या अंगा उमटायचं. खऱ्या अर्थाने बाळूमामाला जीवन जगत असताना अनेकांनी त्रास दिला, अनेकांनी त्रास दिला, पण बाळूमामा रागवले नाहीत, बाळूमामा चिडले नाहीत, उलट जगाला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, जो जो माझी भक्ती करल त्याला मी सुखी ठेवल, त्याला खऱ्या अर्थाने. बघा, ज्ञानोबरायांना जगाने त्रास दिला, पण ज्ञानोबरायांनी किती मोठं मागणं मागितलं. बघा, आता विश्वात्मके देवे भाग्यज्ञ तुषावे, समाधी पुढे, या बाळूमामांच्या समाधी पुढे
आज हजारो समाज नतमस्तक होतोय. बाळू मामांचा जन्मोत्सव येतोय. अगदी मोजून 30 ते 35 दिवस बाळू मामांचा जन्मोत्सव राहिलाय. बाळू मामांचा जन्म पाहायला गेलं तर 3 ऑक्टोबर 1892 साली 4:23 बाळू मामाचा जन्म झालाय. दिवस आहे सोमवार एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. बघा बाळू मामांचा जन्मोत्सव आता येतोय. खऱ्या अर्थाने जोपर्यंत बाळू मामा जिवंत होते तोपर्यंत लोकांना समजलं नाही बाळू मामांची मस्ती. पण गेल्यावरती बघा आता जन्मोत्सवाला बघा बाळू मामांचा किती समाज जमतोय, किती समाज जमतोय. आज बघा हा बाळू मामांच्या उत्सवाला किती समाज आहे. जिवंतपणी समाज कोणाचीच वाहवा करत नाही, पण जेव्हा माणसं निघून जातात तेव्हा लोकांना त्या माणसाचं महत्व, समाजाचं महत्व कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऐका, या माऊलींच्या समाधी पुढं, बाळू मामांच्या समाधी पुढं तुम्ही आम्ही नतमस्तक होऊयात. नवल काय हे आभाळ सुद्धा नतमस्तक होत आहे. या बाळू मामांच्या समाधीतून निघणारं तेज इतकं आहे, या तेजा पुढं चंद्राचं आणि सूर्याचं तेज सुद्धा पिकेल. कसं ऐका, तुझ्या समाधीच्या पुढे अंतरात ज्योत तेवली, तूच देवा वाट दावली, घुमला गजर वारी, ज्ञानराज माझी माऊली, हो ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानो लोकांना हा नाद लागायला पाहिजे.